सुद्धा मनातून खूप मोकळं वाटतंय. आणि यापूर्वी आम्ही जेव्हा सणासुदीच्या बैठका घ्यायचो तेव्हा आमच्या मनावर पण खूप मोठं दडपण असायचं की आता कोविड आहे, रेस्ट्रिक्शन्स आहेत, लोकांच्या मनामध्ये तर प्रचंड उत्साह आहे. आपण त्यांना सांगतोय की हे नका करू, ते नका करू, सगळ्यामुळे एवढे निर्बंध लोकांवर आपण सांगतोय, लादतोय. आणि निश्चितपणे लोकांच्या उत्साहाला खूप मोठा त्याच्यामध्ये हिरेमोड असायचा. आणि हे सांगताना आम्हाला सुद्धा जीवावर यायचं, पण नाईलाजास्त त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागत होत्या. त्यामुळे सर्वप्रथम तर मी हे सांगू इच्छितो की अतिशय चांगल्या अशा उत्साही अशा वातावरणात आज आपण ही बैठक घेत आहोत. आणि येणारा उत्सव जो असेल, आपण गणरायाला मंगलमूर्ती म्हणतो की जो आनंदाचं, मांगल्याचं, कलेचं, चौसष्ट कलांचं प्रतीक आहे, तो जेव्हा येतोय तेव्हा निश्चितपणे एक चांगलं वातावरण, समृद्धी आणि सगळ्यांना उत्साही ठेवेल, प्रफुल्लित ठेवेल असं एक वातावरण तो घेऊन येणार आहे याची मला खात्री आहे. आणि त्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये खूप काही कल्पना असतील, खूप काही उत्साह असेल. आणि गेल्या 2 वर्षाच्या कोविडच्या पार्श्वभूमीवर ज्या बऱ्याच गोष्टी आपण करू शकलो नव्हतो त्या यावर्षी करायच्या अशी सुद्धा मनामध्ये प्रचंड तीव्र अशी इच्छा असेल. त्यामुळे सर्वप्रथम मी ते सांगू इच्छितो की गणेश मंडळ किंवा गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि पोलीस यांची जेव्हा अशी बैठक असते तेव्हा बऱ्याचदा असा अप्रोच असतो की बाबा गणेश मंडळांच्या काहीतरी मागण्या असतात आणि पोलिसांचे काहीतरी रेस्ट्रिक्शन्स असतात, त्यामुळे त्यांनी मागणी करायची आणि आम्ही रेस्ट्रिक्शन्स घालायचे, अशा प्रकारचा एक नेहमी ठरलेला त्या बैठकीचा सूर असतो. परंतु मी ते प्रथम सगळ्यांना सांगू इच्छितो आणि क्लिअर करू इच्छितो की अगदी गणेश मंडळ असू द्या किंवा गणेश मंडळांचे पदाधिकारी असू द्या, त्याच्यामध्ये उत्साहाने सहभागी होणारे कार्यकर्ते असू द्या, पोलीस आणि गणेश मंडळ यांच्यामध्ये कसलाही संवाद नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा एक कार्यकर्तेच आहोत. अगदी पोलिसांना सुद्धा या उत्साहामध्ये अतिशय आनंदाने सहभागी व्हायचं असतं आणि त्याला सुद्धा खरं तर या मंगलमूर्तीच्या आगमनाची खूप प्रतीक्षा असते. आणि त्याच्यामुळे ह्या 10 दिवसामध्ये जो काही बंदोबस्त असतो, जो काही त्याच्यामध्ये खटवा येतो, क्षीण होतो, हे सगळं सहन करण्याची त्याला ताकद सुद्धा त्या गणपतीच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर जो त्याला एक ऊर्जा मिळते, त्याला जी उमेद मिळते त्याच्यातून प्राप्त होत असते. त्यामुळे पोलीस आमचे जे रस्त्यावर उतरतील या ह्या काळामध्ये आपल्यासोबत राहतील हे खरं सांगायचं तर गणेश मंडळाचे जे कार्यकर्तेच असतील असं आपण मानायला हरकत नाही. त्यामुळे पोलीस आणि गणेश मंडळ यांच्या सहकार्याने हा उत्सव अतिशय उत्साहात पार पडेल असा मला पूर्ण विश्वास आहे. अशा प्रकारची जेव्हा बैठक आपण घेत असतो तेव्हा त्याचा मुख्य उद्देश हा त्याच्या नियोजनामध्ये ज्या काही अडचणी असतात त्या सगळ्यांपर्यंत पोहोचाव्यात, त्याचं गांभीर्य सगळ्यांना लक्षात यावं आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समधलं कॉर्डिनेशन त्याच्यामध्ये राहावं हा त्याचा प्रमुख हेतू असतो. त्यामुळे आज आपण जेवढे काही प्रश्न, जेवढ्या काही सूचना इथे केलेल्या आहेत त्यांचं स्वागत आहे, त्या अतिशय गांभीर्याने आम्ही नोट केलेल्या आहेत आणि त्या त्या विभागांकडून त्याचं निश्चितपणे पालन केलं जाईल. त्यामध्ये प्रामुख्याने वाहनांची जी अडचण आहे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे विशेषतः जुन्या शहरामध्ये रस्ते अरुंद असल्यामुळे ज्या अडचणी येत आहेत त्याच्याबद्दल आम्ही निश्चितपणे काहीतरी सोल्युशन काढू, पर्यायी त्याला कुठली जागा देता येते का आणि कशा पद्धतीने लोकांना किंवा स्कूल बसला काही अडचण होणार नाही हा जो मुद्दा मांडण्यात आला त्याच्यावर आम्ही निश्चितपणे काम करू. मोकाट जनावरांच्या बाबतीमध्ये विसर्जन घाट, तिथली स्वच्छता या सगळ्या बाबी नगर परिषदेने पण नोट केलेल्या आहेत आणि सर्व अधिकारी नगर परिषद असेल, पोलीस विभाग असेल, तहसीलदार असेल आणि विसर्जन मार्गाची पाहणी पुन्हा एकदा स्वतः पायी चालून स्टार्टिंगपासून एंडपर्यंत करून त्या ठिकाणी ज्या ज्या अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करण्यासाठी निश्चितपणे सर्व विभागांच्या मदतीने आम्ही हे प्रयत्न करू. काही वनविभागाचे इथे अधिकारी नाही आहेत परंतु DCF साहेबांशी बोलून वनविभागाच्या तर्फे पण काय याच्यामध्ये करता येईल याबाबत पण आपण निश्चितपणे उपाययोजना करणार आहोत. काही गोष्टी मानाच्या गणपतींच्या बाबतीत सांगण्यात आलं की शेवटच्या 5 गणपतींना काही अडचणी येतात, विशेषतः शेवटच्या गणपतींना घाई होते किंवा त्यांना वेळ मिळत नाही, या बाबतीमध्ये सुरुवातीचे जे मानाचे गणपती आहेत त्यांच्याकडून काही अपेक्षा करण्यात आलेल्या आहेत. तर आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की जर हा शेवटी सगळ्यांचा उत्सव आहे आणि त्यामुळे आपण याच्यामध्ये सामाजिक दायित्व आपलं जर पाळलं तर खरंच अडचण येऊ शकत नाही, त्याबद्दल इतर गणपती बाबतची चर्चा करायला पाहिजे. तर निश्चितपणे मला असं वाटतं की पदाधिकाऱ्यांशी एक वेगळी बैठक आमच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन याबाबतचा तोडगा निश्चितपणे काढता येईल. त्याचबरोबर विसर्जन मार्गांवर प्रामुख्याने आपल्याला CCTVची व्यवस्था करणे,
त्या ठिकाणी खड्डे विरहित विसर्जन मार्ग राहील याची दक्षता, आगमनाच्या दिवशी तिथे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असते तर त्याची सोय आमचे SDPO आणि PI निश्चितपणे करतील. ह्या सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांचा उहापोह आपल्या याच्यात करण्यात आलेला आहे आणि हे सगळे जे मुद्दे आहेत ते निश्चितपणे वेगवेगळ्या शासकीय डिपार्टमेंट्सतर्फे योग्य ती काळजी त्याच्यामध्ये घेतली जाईल. या काळामध्ये जे रेस्ट्रिक्शन्स आहेत ते आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की कुठलेही रेस्ट्रिक्शन्स जे असतात ते शेवटी हे सामाजिक उत्तरदायित्व आपलं निभावण्यासाठी असतात. आपल्या उत्साहामुळे, आपल्या एखाद्या उत्सवामुळे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला त्याचा त्रास होऊ नये. ती व्यक्ती एखादी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेली एखादी व्यक्ती असू शकते की ज्याला हृदयरोगाचा त्रास आहे, एखादी ॲम्ब्युलन्स असेल की जी एखाद्या ठिकाणी अवघड ठिकाणी जाऊ शकणार नाही, अग्निशमनचं एखाद्या ठिकाणी दुर्दैवाने आग लागली आणि त्या ठिकाणी पोहोचू शकलं नाही, अशी कुठलीही घटना या काळामध्ये मला पूर्ण कल्पना आहे की अशा प्रकारे आपण होऊ देणार नाही. आणि एखादी जर दुर्घटना झाली रिस्पॉन्स देण्यासाठी गणेश मंडळाचेच कार्यकर्ते सगळ्यात आधी पुढे असतात हेही मला कल्पना आहे. परंतु आपलं नियोजन करताना याचा पूर्णपणे आपण विचार करून या प्रकारचं नियोजन आपण करावं की जेणेकरून कुठल्याही डिझास्टरला, कुठल्याही जर दुर्घटना दुर्दैवानी या काळात झाली तर त्याला तोंड देण्यासाठी आपण तयार होतो. या मला असं वाटतं की आपण एकोप्याने सामाजिक सलोखा आणि एकोपा जर मेंटेन केला तर कुठलीही गोष्ट याच्यामध्ये अडचणीची असू शकणार नाही. आत्तापर्यंतच्या सर्व उत्सवांमध्ये माझा अनुभव आहे की मग ती यापूर्वीची आपली शिवजयंती असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू द्या, किंवा रमजान ईद असू द्या, किंवा नवरात्र असू द्या, गणेश उत्सव असू द्या, सगळेच सण उत्सव अतिशय सामोपचाराने, अतिशय उत्साहाने एकमेकांच्या उत्सवामध्ये सहभागी होत आपण पार पाडलेले आहेत. आणि तसाच जातीय आणि धार्मिक सलोखा आपण मेंटेन करू. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आपण आज समाज माध्यमांच्या युगामध्ये, सोशल मीडियाच्या युगमध्ये आहोत आणि त्याच्यामुळे समाज माध्यमांवर अनेकदा अशा गोष्टी प्रसारित होत असतात, कुठेतरी काहीतरी होत असतं, कुणीतरी त्याच्यावर काहीतरी कॉमेंट करत असतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या यावर्षी आम्ही नगर परिषदला पण सांगत आहोत, त्याचबरोबर आम्ही पोलीस विभागातर्फे सुद्धा काही जनरेटरची व्यवस्था करणार आहोत की ऐनवेळी जर खूप काही पाऊस झाला किंवा असं काही अडचण आली की ज्याच्यामुळे जर लाईट गेली तर त्यामुळे आपल्या मार्गावरची जी ॲटलीस्ट विसर्जन, मुख्य विसर्जन मार्ग आहे त्याच्यावर कुठलीही अडचण येऊ नये. विसर्जन जे घाट असतो, विसर्जन ठिकाण असतं, तिथेसुद्धा अनेकदा पावसामध्ये किंवा पाण्याची पातळी जास्त असेल तर बऱ्याचदा पाय घसरून लोक पडतात. त्या सगळ्या गोष्टींसाठी अल्टरनेटिव्ह लाईट अरेंजमेंटची सुद्धा व्यवस्था पोलीस विभागातर्फे करण्यात येईल. जे खड्ड्यांचा जो इश्यू आहे तो निश्चितपणे गांभीर्याने घेतलेला आहे. त्या बाबतीमध्ये ऑलरेडी नगर परिषद COAनी आपल्याला तसं आश्वासन दिलेलं आहे. महिलांतर्फे जो मुद्दा आला होता त्या बाबतीमध्ये एक्साईज डिपार्टमेंटतर्फे एक दिवसासाठी ॲक्च्युली लायसन्सचे सर्व शॉप्स असतात ते बंद ठेवले जातात, परंतु त्याच्यावर नजर ठेवणे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गैरप्रकार होणार नाहीत किंवा अशा प्रकारच्या दारू विक्री जी मिरवणुकीच्या काळामध्ये केली जाते त्याला कशा पद्धतीने पायबंद घालता येईल यासाठी एक विशेष पथक ठेवून अशा प्रकारच्या दुकान आणि त्या परिसरामध्ये लक्ष ठेवण्यासाठी आम्ही कार्यरत राहू. SP XI यांच्याशी सुद्धा मी वैयक्तिकरित्या बोलेन आणि हा मुद्दा आपण व्यवस्थितपणे टॅकल करू. यावर्षी आता आमदार साहेबांनी पण उल्लेख केला त्याप्रमाणे शासनाने 5 लाखाचं बक्षीस खरं तर शासनाने यावर्षी डिक्लेअर केलेलं आहे आणि 5 लाख, 3 लाख, 2 लाख अशा प्रकारचं प्राईज डिस्ट्रीब्युशन शासनातर्फे महाराष्ट्र स्तरावर करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावरून एक एंट्री आपल्याला पाठवायची आहे. त्यासाठी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवण्यात आलेली आहे. तर माझी अपेक्षा आहे की जुन्नरमधला एकतरी गणेश मंडळ असं असावं की ज्याची एंट्री आपल्याला राज्यस्तरावर पाठवता यावी आणि त्या स्पर्धेमध्ये जुन्नरमधल्या मंडळाला तो मान मिळावा अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे. त्यामुळे इथल्या जी मंडळं आता आपण 15 मंडळांना प्रशस्तीपत्र पण देणार आहोत, परंतु यावर्षी शासनातर्फे राज्यस्तरावर ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग निश्चितपणे असावा, आपल्या मंडळाला ते पारितोषिक मिळावं अशी आमचीसुद्धा खूप इच्छा आहे. त्यासाठी आमच्याकडून जे सहकार्य लागेल ते निश्चितपणे मंडळाला आमच्याकडून दिलं जाईल. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।